नाशिकच्या मालेगावमधल्या सोयगाव इथल्या तरुणांच्या गांधीगिरीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहन चालकांना थांबवून त्यांना गांधी टोपी देऊन गुलाब पुष्प देत हे तरुण गांधीगिरी करतात. यावेळी वाहनं हळू चालवा आणि इतरांच्या जीवितला सुद्धा प्राधान्य द्या असं आवाहन चालकांना करण्यात येतंय. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातल्या रोहनखेड गावातल्या गावकऱ्यांनी भर उन्हामध्ये टेंभा प्रकल्पावर आंदोलन सुरू केलं. टेंभा प्रकल्पाचं काम हे सुरू करण्यापूर्वी आमचं पुनर्वसन करा अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान प्रकल्पावर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असला तरीही गावकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत. सचिन पायलट यांच्या जनसंघर्ष यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे आणि 11 वाजता आज जयपूरमध्ये ते दाखल होतील आणि त्यानंतर ते एका जनसभेला संबोधित करतील. पायलट यांनी 5 दिवसांची जनसंघर्ष यात्रा काढली होती. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आज लाहोर हायकोर्टमध्ये हजर राहतील. पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे आणि 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी होणार आहे. या दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायरमध्ये एका पार्टीत 2 जणांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात 4 जण गंभीर जखमी झाले. पार्टी सुरू असताना 2 बुरखाधारी व्यक्तींनी अचानक गोळीबार केला आणि तिथून पळ काढला. कर्णधार नितीश राणा आणि रिंकू सिंग यांच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकात्यानं चेन्नईचा पराभव केला. चेन्नईनं दिलेले 145 धावांचं आव्हान कोलकात्यानं 6 विकेट आणि 9 चेंडू राखून सहज पार केलं. चेन्नईला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी अखेरचा सामना जिंकणं हे अनिवार्य झालं तर चेन्नईचा अखेरचा सामना दिल्लीसोबत आहे. आई भवानीचा गजर म्हणजे